नमस्कार मित्रांनो, विद्या कांबळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कसं आहे आमचं हे चॅनल? काही दिवसाची दिवसासाठीच आपल्यासोबत आहे। काही दिवसापुरताच आम्ही याच्यावरती व्हिडिओ वगैरे टाकणार आहे। जास्तीत जास्त 24 तारखेपर्यंतच हे चॅनल चालणार आहे। त्यानंतर यूट्यूबनं असा मेल टाकलेला आहे की तुमचं जे चॅनल आहे ते सस्पेंडेड होणार आहे। तर त्याच्यामुळे इथून पुढं आमचे जे व्हिडिओ आहेत ते या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार नाहीत। पुढं माझी बायको आपल्याला सविस्तर सांगेलच। हाय फ्रेंड, विद्या कांबळे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर तुम्हाला एवढी गोष्ट सांगते, व्हिडिओला जर तुम्ही शेअर केलं नसेल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा असं तर म्हणणार नाही मी, कारण की सबस्क्राईबचा जो सबस्क्राईब करून पण काय कराल। हां, आता मेन सध्या चॅनल व्हिडिओ शेअर करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आणि तुम्ही आम्हाला आत्तापर्यंत एवढं सपोर्ट दिला, एवढं प्रेम केलं, हे भरभरून केलं, तर प्लीज या दोन दिवसाची त्यांनी एक टाईम दिलेला आहे। मी काल म्हटलं होतं तुम्हाला की आम्ही व्हिडिओ टाकणार नाहीत म्हणून, पण मी काल परत मी ते मेल व्यवस्थित वाचला, अगोदर एवढा व्यवस्थित वाचला नव्हता। तर 24 तारखेला मला मेसेज आला होता, एका महिन्यानंतर तुमचं जे चॅनल आहे ते सस्पेंड होणार आहे। 24 फेब्रुवारीला आला होता आणि 24 मार्चपर्यंत वेळ आहे, म्हणजे 24 मार्च हा वेळ आहे 24 मार्चपर्यंत, पण चॅनल प्रोग्रेस होण्यासाठी 23 मार्चपर्यंतचाच वेळ आहे। माझे जे वॉच टाईम झाले होते ते वॉच टाईम त्या मी तुम्हाला सांगितलंच आहे की मी एक मोठी खूप मोठी गलती केली होती आणि त्या गलतीमुळेच एवढं म्हणजे सगळं चॅनल जे आहे ते अस्ताव्यस्त झालेलं आहे। आणि जे माझे वॉच टाईम झाले होते ते पूर्ण मागे आलेले आहेत, त्या एका व्हिडिओमुळेच आलेले आहेत। म्हणजे जे अगोदरचे वॉच टाईम आहे ते ॲड नाही झाले त्याच्यामध्ये। तर प्लीज माझा वॉच टाईम वाढवण्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि शेअर करा। तर मी तुम्हाला सांगत होते की मी टाकणार नाही, मला 24 मार्चपर्यंतचा वेळ दिलेला आहे। मी बघितलं आणि मग मी विचार केला ठीक आहे बघू, आणखी हे 2 दिवस प्रयत्न करून बघू। पण ते प्रयत्न कसं आहे, मी प्रयत्न व्हिडिओ टाकायचेच करू शकणार आहे, कारण व्हिडिओ व्हायरल होणं हा माझ्या हातात नाही, हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे, कारण तुम्ही जेवढं शेअर कराल तेवढा माझा व्हिडिओ व्हायरल होईल। तर प्लीज या 2 वर्षाच्या मेहनतीवर माझ्या म्हणजे एवढी मेहनत जर तुम्ही मला सपोर्ट केला तर ही 2 वर्षाची मेहनत माझी वाया जाणार नाही। तर प्लीज व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त। आणि कसं आहे, माणूस हा चुकीचा पुत्र आहे आणि चुकतच शिकतो, पण कंटिन्यू लगातार 2 वर्ष प्रयत्न केल्यानंतर तर जर चूक होती आणि त्या चुकीमुळं आपलं सगळं म्हणजे अस्ताव्यस्त होऊन जातं तर हे बरोबर वाटत नाही। पण मला खात्री आहे की तुम्ही मला या शेवटच्या टप्प्यामध्ये, माझ्या चॅनलच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मला भरपूरून सपोर्ट करसाल आणि माझ्या व्हिडिओला व्हायरल करसाल, व्हिडिओ पूर्ण बघसाल। व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळं काय होईल की माझा जो वॉच टाईम आहे तो वाढेल आणि माझं जे चॅनल आहे ते मॉनिटायझेशन होईल माझं। म्हणजे आता तुम्ही म्हणसाल चॅनल मॉनिटायझेशनसाठी व्हिडिओ करत आहे, तर तसं नाही आहे, कारण की मला जर जास्त वेळ दिला असता त्यांनी तर मी हा व्हिडिओ काढला पण नसता। पण त्यांनी मला चॅनल मॉनिटायझेशनसाठी 24 मार्चपर्यंतचाच वेळ दिलेला आहे। तर मग त्याच्यामुळं या 2 दिवसात प्लीज सपोर्ट करा, तुम्ही व्हिडिओला शेअर करा। आणि म्हणजे 2 दिवस झाले कसे खूप म्हणजे असं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटत आहे की आता म्हणजे असं खूप काहीतरी संपलं असं एवढं वाटत आहे, कारण की जे व्हिडिओ बनत होतो त्याच्यावर खूप आशा होती आणि काहीतरी माणूस आशेनंच काहीतरी प्रयत्न करत आहे आणि तेच प्रयत्न केले होते। पण एकच व्हिडिओ म्हणजे एवढं आहे की ते मी विचार नाही केला त्या गोष्टीचा, मला वाटलं नवीन ग्रँड फिनाले यूट्यूबचा एवढं कोणी टाकलं नसेल, कारण की मी रात्रीच ते 12 वाजता शूट केलं असा मोबाईल धरून अर्धा तास टी व्ही समोर एकदम अशी उभी राहिले, व्यवस्थित हल्ले नाही काही नाही, पुन्हा म्हणजे असा श्वास पण कमी घेतला मी म्हटलं मी जर असा श्वास जर व्यवस्थित घेतला तर त्या व्हिडिओमध्ये माझा श्वास जाईल। आणि एवढं व्यवस्थित करून तो व्हिडिओ टाकायला मग एडिटिंग करायला वेळ लागला, त्याच्यानंतर टाकायला बिग बॉसचा जवळजवळ 2-3 वाजले मला रात्रीचे व्हिडिओ टाकायला। आणि तो व्हिडिओ टाकल्याच्यानंतर ते व्हायरल झाला आणि नंतर ब्लॉक झाला, म्हणजे त्या कलर्स मराठीवाल्यानं ब्लॉक केलं, कारण की तो त्यांचा व्हिडिओ आहे, ऑथोराईज ते आहेत। पण मला वाटलं मी काही कुठून घेते का व्हिडिओ, मी तर शूट करत आहे व्हिडिओ टी व्हीमध्ये, पण तसं होत नाही। आणि दुसरे व्हिडिओचा यूट्यूब ज्या वेळेस मॉनिटायझेशन होतं त्यावेळेस यूट्यूब सगळे व्हिडिओ चेक करतं आपले आणि चेक करूनच तो आपल्याला मॉनिटायझेशन होतं त्याचं। आणि मी परत दुसरी एक गलती केली की एकदा मॉनिटायझेशन केल्याच्यानंतर म्हणजे त्यांनी मला 2-3 दिवसाचा वेळ दिला होता, मग परत केलं मॉनिटायझेशन तर परत त्यांनी मला 1 महिन्याचा वेळ दिला।
तर आता माझ्याकडे फक्त 2 दिवस बाकी आहेत आणि या 2 दिवसामध्ये प्लीज प्लीज मला भरभरून सपोर्ट करा, माझा व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज प्लीज मी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ते तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही, तर प्लीज सपोर्ट करा. मी व्हिडिओ टाकणार नव्हते पण मला वाटलं 2 दिवस आहेत म्हणून मी हा व्हिडिओ टाकलेला आहे. तर प्लीज सपोर्ट करा आणि कसं आहे जेवढं तुम्ही शेअर कराल तेवढा व्हिडिओ हा व्हायरल होईल. तर एक चान्स आहे पण आता म्हणजे 1% चान्स आहे, 1%. तर तो 1% चान्स काय आहे माझ्याकडं पण आता ते काय होते काय माहीत, तेवढं काही सांगू शकत नाही. तो 1% तुमच्यावर अवलंबून आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ बघितले शेअर केले तर आमचा जो वेळ आहे तो कम्प्लीट होईल, पाहण्याचा वेळ कम्प्लीट होईल. आणि तो 1% तुमच्या हातात आहे आणि मला तो 1% चान्स प्लीज घालवायचा नाही आहे. तर प्लीज प्लीज माझी मनापासून तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ मोठे मोठे व्हिडिओ बरं, शॉर्ट व्हिडिओचा टाईम जो आहे तो काउंट होत नाही, तर माझे मोठे मोठे व्हिडिओ बघा आणि शेअर करा. प्लीज प्लीज शेअर करा.